मराठी बिझनेस स्कूलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी भन्नाट तशी आयडिया घेऊन आलेलो आहे की ज्याच्यामधून प्रत्येक व्यक्ती हा बिझनेसमॅन बनणार आहे. आणि आपलं हे मराठी बिझनेस स्कूल आहे, आपल्या स्कूलमध्ये आपण थेअरीसोबत आपल्याला प्रॅक्टिकलही करायचं आहे आणि प्रॅक्टिकल कशाचं तर बिझनेसमॅन बनवायचं, व्यावसायिक तयार करायचं, प्रॅक्टिकल आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आपण वेगवेगळे खेळ खेळलेलो आहे. सुरुवातीच्या काळात आपण क्रिकेट, गिल्ली दंडा हे खेळत होतो. त्यानंतर थोडंसं अपडेट झालो, पबजी वेगवेगळे जे डिजिटली खेळता येईल असे खेळ आलेले आहे. पण तसंच आपल्याला जे आहे की एक इंटरेस्टिंग असा फंडा घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे, जो जर तुम्ही जर फॉलो केला तर निश्चितच तुम्ही एक चांगले व्यावसायिक हे बनू शकता. आणि त्याच्यासाठी फक्त तुमच्या खिशात 200 रुपये आवश्यक आहे. आणि आपला आजचा खेळ आहे ते म्हणजे आपल्याला 200 रुपयापासून आपल्याला व्यावसायिक उभा करायचा आहे आणि त्याच्याकडून एक प्रॅक्टिकल करून घ्यायचा आहे. तर कशा पद्धतीने तो तयार होईल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. आपल्याला फक्त 200 रुपये घेऊन सकाळी 4 ते रात्री 10 पर्यंत हे फिरायचं आहे. आणि 200 रुपयाचा एका दिवसाचा टास्क आहे की 200 रुपयात आपण 200 रुपयाचे किती रुपये बनवू शकतो हा आपल्यासाठी एक प्रॅक्टिकल आहे. तर प्रॅक्टिकलमध्ये आपण 200 रुपयामध्ये 4 का म्हटलं मी, कारण की 4 वाजता कितीतरी असे बिझनेस आहे जे 4 वाजताच्या आधीच संपून जातात. 4 वाजताच्या आधी जर विचार केला तर दूध, भाजीपाला, दलाली, वेगवेगळे जे मार्केट आहेत ते 4 वाजताच्या आधी म्हणजे लोकांचे डोळे उघडण्याच्या आधी काही व्यवसाय असे असतात जे संपून गेलेले असतात. फॉर एक्झाम्पल आता काही पुण्यातील असतील तर कर्वेनगरमध्ये एक व्यक्ती आहे, तो सकाळी 5 स्टॉल लावतो आणि 7 निघून जातो. कर्वेनगर कमिन्स कॉलेज समोर तुम्हाला सगळ्यांनी बऱ्यापैकी लोकांनी त्याचा अनुभव घेतला असेल. तर तो त्याचा बिझनेस म्हणजे जवळपास 2 तासामध्ये जवळपास 1000 कप चहा विकून तो तिथून मोकळा होतो. असे भरपूर असे बिझनेस आहे. तर आपल्याला तोच विचार करायचा आहे की 200 रुपयामध्ये आपल्या सोयीनुसार तुम्ही आपल्या घराच्या बाहेर पडू शकता. कुठली लाज लज्जा शरम सोडून आपल्याला या 200 रुपयाचा डेमो घ्यायचा आहे. हे आपल्यासाठी प्रॅक्टिकल आहे आणि याच्यामधून आपला बिझनेसमॅन तयार होणार आहे, तो पॉईंट ऑफ व्ह्यू तयार होणार आहे, त्या अँगलनं आपण विचार करणार आहे. काहीही करू शकतो आपण. 200 रुपयाचा चहा विकत घेऊन लोकांना देऊ शकतो. वेगवेगळे जे अमृततुल्य आहे त्यांच्याकडे ऑलरेडी एक हे आहे, कॅटली आहे, कप आहे डिस्पोजल, ते घेऊन विकू शकतो. दुसरे कोणते प्रोडक्ट घेऊ शकतो. आणि असं सगळं करून आपल्याला जे आहे संध्याकाळपर्यंत विचार करायचा आहे की 200 रुपयापैकी आपण किती रुपये बनवले. होऊ शकते कुणाचे 200 ते 150 सुद्धा होऊ शकते. पण मेन काय आहे की करणं महत्वाचं आहे, सुरुवात करणं महत्वाचं आहे. हे आपलं एक प्रॅक्टिकल आहे आणि याच्यामधून आपला जो आत्मविश्वास, आपलं कुठली लाज सोडून आपण ह्या गोष्टी करायच्या आहे आणि निश्चितच याच्यामधून आपल्याला हे यश मिळणार आहे. तर मला सांगा कोण कोण हे चॅलेंज ॲक्सेप्ट करायला तयार आहे. आणि जो हे सक्सेसफुली चॅलेंज ॲक्सेप्ट करणार आहे त्याच्यासोबत दुसऱ्या दिवशी मी सुद्धा तुमच्यासोबत हे तिथे राहणार आहे, तुमच्यासोबत मी येणार आहे. हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. तुमचा जो काही 200 रुपयाचा फॉर्म्युला आहे तोच आपण आणखी घेऊन मी सुद्धा तुमच्यासोबत येऊन आपल्याला ते एक प्रॅक्टिकल कम्प्लीट करायचं आहे. कशा पद्धतीने आपल्याला जो आपला पर्स्पेक्टिव्ह आपला चेंज झाला पाहिजे हाच आपल्या यामागचा मोटो आहे. वेगवेगळे जे प्रॅक्टिकल आपण कशासाठी राहते, थेअरीसोबत प्रॅक्टिकलसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. वेगवेगळे बिझनेस कॉलेजेसमध्ये, MBA कॉलेजेसमध्ये जे आहे फक्त थिअरी दिले जाते, त्याचा रिअल लाईफमध्ये कुठेही आपल्याला वापर झालेला दिसत नाही. त्याच्यासाठी थेअरीसोबत प्रॅक्टिकलसुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे हे 200 रुपयेचं जे चॅलेंज आहे तुम्ही ॲक्सेप्ट करणार का आणि तुमच्याकडून होणार आहे का आणि तुम्ही करू शकता का हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि निश्चितच ज्याने हे हा चॅलेंज ॲक्सेप्ट केला दुसऱ्या दिवशी मी स्वतः तुमच्यासोबत येऊन हे मार्केट फिरणार आहे, तुमच्यासोबत तो व्यवसाय करू लागणार आहे आणि निश्चितच याच्यामधून आपला जो व्यावसायिक तो तयार होणार आहे. फक्त एक सर्कल कम्प्लीट करायचं आपल्याला काम आहे. ज्या व्यक्तीचं एक सर्कल कम्प्लीट झालं तो 200 रुपयाचे 400 केले, 200 रुपयाचे 300 केले, तो निश्चितच त्याला दुसऱ्या दिवशी सांगायचं काम पडणार नाही की या 200 रुपयाचं काय करायचं आहे. तो निश्चितच छोट्या छोट्या म्हणजे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंटची गरज नाही, पण तुमचं जो प्रॅक्टिकल हे त्याच्यामधून होणार आहे, वेगवेगळ्या बिझनेस आयडिया तुम्ही घेणार आहे, वेगवेगळं त्या गोष्टीला डोकं लावणार आहे, निश्चितच याच्यामधून जे आहे व्यक्ती हा सक्सेस होणार आहे. त्यामुळे 200 रुपये चॅलेंज तुम्ही निश्चित ॲक्सेप्ट करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आपण चॅलेंज करू शकतो, ॲक्सेप्ट करू शकतो हे तुम्ही ठामपणे मनात निश्चय करा आणि आपलं जे व्हिडिओमध्ये कमेंट करा. धन्यवाद.